संशयित आरोपी असल्याचं आपल्या तपासामध्ये आता जवळजवळ निष्पन्न होत आहे. जी घटना झाली ती अतिशय दुःखद झाली. अतिशय निर्घृण पद्धतीने या बिचाऱ्या तरुणीचा त्या ठिकाणी अंत झाला. माणुसकीला काळीमा भासणारी ही घटना ज्या नराधामाने केली, तो जरी परराज्यातला असला तरी त्याच दिवशी आपण आपले पथक तिथे पाठवलेले आहेत. त्याचं घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे. त्याचे मित्रमंडळी जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि लवकरात लवकर 1 ते 2 दिवसातच आपण त्या नराधामाच्या मुसके आवळणार आहोत. आणि त्याच्या मुसके आवळल्यानंतर ऐकून घ्या त्याच्या मुसके आवळल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी आपण संपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. ऐकून घ्या. सगळ्यांनी ऐकून घ्या, बोलू द्या आणि पोलिसांना काम करायला येऊ द्या. कसे झालं का तुमचं निराकरण? आपण जे करतोय त्याच्यापर्यंत आमच्या टीम पोहोचल्यात. आणखी आम्हाला टीम पाठवायच्या आहेत. जर या ठिकाणी जर तुम्ही पोलिसांना व्यस्त ठेवलं तर तिकडचं काम करायला आपल्याला अडचणी येतील. कृपा करतो असेल पोलिसांनी पूर्ण ताकदीनं काम करावं तर त्यांना काम करायला तुम्ही वेळ द्या, संधी द्या. एकच दिवस झालेला आहे, पर राज्याचा आरोप आहे. 800 किलोमीटर लांबचा आरोप आहे. तरी ऐका जरा, प्रत्येक जण एक एक जर माणूस बोलत राहिला, ऐका, एक माणूस जर बोलत राहिला तर काम करता येणार नाही. तुमच्यातले जे लीडर आहेत त्या लीडर लोकांनी यावं लागलं तर एकही समजांनी लक्षात घ्या. सगळ्यांनी लक्षात घ्या, पोलिसांना वेळ देणं आवश्यक आहे. आपल्याला आणखी पथक दाखवायचे आहेत. आरोपीला आपण लवकरात लवकर अटक करायची आहे. त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला वेळ देणं आवश्यक आहे. आमचे आता इथले जे पोलीस आहेत हे पोलिसांना आपण परत पाठवणार आहोत.
हे कृपा करून तुम्ही लक्षात घ्या आणि वेळ द्या पोलिसांना. आम्ही एक एक गोष्ट असं मुलगा ड्रग्ज करू ते सगळं ड्रग्ज करतोय हे रेप आणि हे उरण मध्ये परत कधीच नाही होणार असं हे गॅरंटी घेऊ शकत नाही का आम्हाला पाहिजे परत कधी झाला आणि असं हे विचार पण नाही आला पाहिजे. एक एक पोरं आजकालचे छोटे छोटे पोरं सात आठवीचे सातवीचे पोरं ड्रग्ज करतात स्कूलमध्ये ते चार फाट्यावरती त्या जाग्यावरती ते ड्रग्ज विकतायत खुले आम उरण मध्ये एवढूच उरण आहे काय करतो पोलीस प्रशासन काय करतो काय करत हे पोलीस
टाकतायत, बेल भेटली काढतायत कचेरी मध्ये जा कोर्टात जा, पण ते रेप झालाय प्लीज. आणि आताच्या आता होल्डून काहीच नाही होणार आहे. आणि हे परत कधीच नाही घडायला पाहिजे उरण मध्ये का महाराष्ट्रामध्ये. हे खूप चालू आहे. शंभर टक्के फाशी मिळणार हा विषय वडील ऐक. आता आपल्याला पोलीस यंत्रणा ताब्यात घेऊ शकतो का? नाही. मग आपण न्याय पोलिसांकडून आणि 100% वडील आहेत सर्व नेत्यांची सर्व सामाजिक संघटनांची एकच मागणी की फाशी जन्मठेप नाही, फक्त फाशी आणि फाशी. हा विषय 100% पकडल्यानंतर आपण प्रकारचा जामीन कुठलाही वकील त्याची वकील घेणार नाही. त्याला फास्ट ट्रॅक वर 2-3 महिन्यामध्ये त्याला कुठलाही म्हणजे त्याला सपोर्ट न देता वकिलाने पण केस नाही घेतली पाहिजे. 2-3 महिन्याचे त्याला फसे होईल आणि आपण त्याची पण पोरगी असेल, आपण काळजी घ्यायची. आपण काळजी समजा घेतलीच एखादं तर ते आपण तिथे कोणी नाही घेणार, कोणी घेऊ शकत नाही. आपण काळजी येस 100% ठीक आहे. आता तू समजावं ठीक आहे. जमा करून ठेवून नकाबद्दल नाही का आवर्जून एक नाही हे सांगा की ह्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे आपल्या उरण तालुक्यामध्ये.